नमस्कार, भाजपला अजून एक मोठा धक्का। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक वर्षाचा अवधी अजून बाकी आहे, परंतु आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सत्ताधारी शिवसेनेचं इनकमिंग सुरूच आहे। भाजपाचे माजी सचिव समीर देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे। समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत, तसेच ते काँग्रेसचे माजी नगरसेवकही होते। तसेच त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजपामधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा अवधी उरला असताना शिवसेनेत आता जोरदार इनकमिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर दुसरीकडे नवी मुंबईत सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप नगरसेवकांनी रांग लावली आहे। आतापर्यंत भाजपाचे 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम टोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे। मागील महिन्यातच नवी मुंबईतील भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या 3 नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते। नवीन गवते, अर्पणा गवते, दीपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता। त्यामुळेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेमधील इनकमिंग पाहता भाजपासाठी हा एक जोरदार धक्का मानला जात आहे। सेनेमधील इनकमिंग वरती तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर भेटू अशाच पुढच्या नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।